अधिकारी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमआरडीए पुणे मेट्रो याचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच दादांनी सांगितलं की या चौकाचं नाव चांदणी चौक कसं पडलं। तर म्हणजे मला देखील हा प्रश्नच होता, कारण दिल्लीमध्ये एक चांदणी चौक आहे त्याचा 450 वर्षाचा इतिहास आहे, पण पुण्यामध्ये चांदणी चौक कसा आला? मला तर असं वाटत होतं की या ठिकाणी ट्रॅफिक जॅममुळे लोकांना दिवसा चांदण्या पाहाव्या लागतात म्हणून कदाचित याचं नाव चांदणी चौक पडलं असेल। पण दादा, तुम्ही आज ज्ञानात भर घातली आहे आणि चांदणी चौक नाव कसं आलं हे या ठिकाणी खरं म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे, आणि पुण्यात नावं कशी पडतात याचं वैशिष्ट्य देखील तुम्ही या ठिकाणी सांगितलं, ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। पुण्याचा चांदणी चौक येतो, गुगल ही तुमच्याच कब्जात आहेत ना, बुद्धिवंतांचं शहर आहे। दादा, इथे निर्णय करताना आम्हाला प्रॉब्लेम असतो आहे की बुद्धिवंतांचं शहर असल्यामुळे कोणी अमेरिकेचा रिपोर्ट आणतं, कोणी स्वित्झर्लंडचा रिपोर्ट आणतं, कोणी जर्मनीचा रिपोर्ट आणतं, मग या तीनपैकी प्रमाण रिपोर्ट कुठला? प्रमाण भाषा तर पुण्याची, पण प्रमाण रिपोर्ट कुठला याचा निर्णय करता करता थोडा वेळ निघून जातो। आणि म्हणूनच खरं म्हणजे मेट्रो मंजूर पहिले पुण्याची झाली, त्याच्यानंतर नागपूरची झाली, पण नागपूरची पूर्ण झाली। आणि खरंच आहे की त्या मीटिंगमध्ये नितीनजी मी आम्ही सगळे होतो आणि त्या दिवशी तो निर्णय नितीनजी तर म्हणाले की नाहीतर तुमची जन्मात होणार नाही, आणि त्या दिवशी तो निर्णय आपण घेतला। आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर मात्र अतिशय गतीने पुण्याच्या मेट्रोचं काम झालं। आणि आता मला न्यूज पाहून देखील अतिशय आनंद वाटला की इंटरचेंजचं स्टेशन झाल्यामुळे पुणे मेट्रोमध्ये आता केवळ वाढदिवस साजरे होत नाहीत, तर त्या ठिकाणी खरोखर आपले लोक प्रवास करायला लागले आहेत, प्रवाशांची संख्या वाढते। आणि आता हे वन कार्ड या ठिकाणी तयार झाल्यामुळे त्याचा देखील फायदा होईल। पण हर्डीकरांना माझी सूचना आहे आणि त्यासोबत पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमपीएल यांनाही माझी सूचना आहे की हे जे वन कार्ड आपण काढलेलं आहे आता पीएमपीएलला देखील हेच कार्ड लागू होईल, अशा प्रकारचं वन कार्ड झालं पाहिजे। म्हणजे या कार्डावर मेट्रो आणि आपली बस सिस्टीम ही सगळी एकत्रित चालली पाहिजे। जी वन कार्डची संकल्पना आहे ही संकल्पना अशी आहे, माननीय मोदीजींच्या मते सिंगल कार्ड हे केवळ पुणे मेट्रो करता नाही आहे, पुण्यातल्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम सोबत या कार्डवर देशभरातल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण आणतो आहोत। पुढच्या काळामध्ये मुंबईला गेलो तरी पुण्याचं कार्ड दाखवून मुंबईच्या मेट्रोत प्रवास करता येईल, दिल्लीला गेलो तर दिल्लीच्या मेट्रोत प्रवास करता येईल, लखनौला गेलो तर लखनौच्या मेट्रोत प्रवास करता येईल, अशा प्रकारचं वन कार्ड आहे। त्यामुळे ही चांगली सुरुवात झाली आहे। मागच्या काळामध्ये पुण्यामध्ये पीएमपीएलमध्ये सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लीट आपण तयार केली, त्यावेळेस मी राज्य सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसेस खरेदीला अनुदान दिलं। आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट जर कोणाजवळ असेल तर ती पीएमपीएल जवळ आहे। आता पुढच्या काळामध्ये ती मुंबईकडे होणार आहे, कारण त्यांनी आता तुमच्यापेक्षा जास्त बसेस घेण्याकरता ऑर्डर दिला आहे। पण पीएमपीएलला 1500 बसेस आपल्याला इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या आहेत। आणि माझं असं मत आहे की आपण जर इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम केली, बघा आता जसं मेट्रोचं कनेक्टिव्हिटी वाढते तसे लोक वाढत आहेत, शेवटी ट्रान्सपोर्टेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा असतो की लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट तेव्हाच यूज करतात जेव्हा एंड टू एंड अशा प्रकारचं सोल्युशन असतं। माझ्या घरून निघालो तर मला जिथे जायचं आहे त्याच्या 500 मीटरपर्यंत कुठलं तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट मला वापरता आलं तर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी वापरतो। त्यामुळे आता हे इंटिग्रेशन करणं, जसं मागच्या काळामध्ये आपण पुणे महानगरपालिकेत पीएमपीएलचा ऍप तयार केला, अशा प्रकारचा हा जो ऍप आहे याचं इंटिग्रेशन मेट्रोसोबत करणं, याचं इंटिग्रेशन आपल्या बसेससोबत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला ट्रान्सपोर्टेशनचा जो प्लॅन आहे हा त्या ऍपच्या माध्यमातून प्राप्त झाला पाहिजे आणि त्याला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे। आता आपण स्मार्ट सिस्टीम तयार करतोय, त्या स्मार्ट सिस्टीममुळे बसेस देखील प्रेडिक्टेबल होतील।
किती वाजत बस येणार आहे, कुठे येणार आहे, आता ती कुठे आहे, त्याच्यामध्ये किती जागा आहे, या सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी मिळाल्यानंतर माणूस बस स्टँडवर कधी थांबतो? जर त्याला अविरत थांबावं लागेल असं वाटलं तर तो कधीच थांबत नाही. पण त्याला जर हे नक्की माहिती आहे की आता बस कुठे आहे आणि ती किती वेळात येणार आहे आणि आल्यानंतर मला बसमध्ये चढायला जागा असणार आहे का, तर तो त्या बस स्टँडवर थांबतो. शेवटी पुण्याचं जे ट्रॅफिक आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. अलीकडेच मी एक सर्वेक्षण वाचलं ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये 10 किलोमीटर जाण्याकरता नॉर्मल वेळ, ॲव्हरेज वेळ, म्हणजे तो पीक अवरचा वेळ वेगळाच आहे, हा जवळपास 30 मिनिटं 29 सेकंद आहे, जो देशातल्या पहिल्या 6 शहरांमध्ये ट्रॅफिक जाम असलेल्या शहरांमध्ये हा पुण्याचा दुर्दैवाने याच्यामध्ये सहभाग होतो. आणि साधारणपणे पीक टाईमला शुक्रवारी वगैरे हा 40 मिनिटांपर्यंत जास्त त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून ही जी काही वाहतूक कोंडी आहे, ही वाहतूक कोंडी जर आपल्याला कमी करायची असेल तर त्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल किंवा ज्याचा उल्लेख आता अजितदादांनी केला पुणे रिंग रोड सारखा, रिंग रोड हा पुण्याच्या वाहतुकीला त्या ठिकाणी निश्चितपणे ईज करू शकतो. आणि त्यासोबत आत्ता माननीय गडकरी साहेबांनी जो एक या ठिकाणी प्लॅन मांडलेला आहे, मागच्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही एक बैठक देखील केली आणि आम्ही त्याला इन प्रिन्सिपल मान्यता देखील दिली आहे आणि नितीनजींनी अपेक्षा केली त्याप्रमाणे लवकरच आपण एमओयू करू. पण पुण्याच्या चौही बाजूने वेगवेगळ्या शहरांकडे जाणारे रस्ते आणि त्या रस्त्यांची कोंडी, याच्यामुळे खरं म्हणजे पुण्यातली कोंडी वाढते. आणि विशेषतः आपण सोलापूरहून यायचं म्हटलं तर कधी कधी 2.5-3 तासात सोलापूरहून आपण येऊन जातो आणि मग पुण्याच्या जवळ आलं की 2-2.5 तास आपल्याला पुण्यामध्ये यायला लागतात. त्यामुळे अशी सगळी कोंडी दूर करण्याकरता त्या ठिकाणी डबल डेकर फ्लायओव्हर तयार करून, आणि नुसते फ्लायओव्हर नाही तर एलिव्हेटेड रस्ते तयार करून त्या रस्त्याच्या माध्यमातून ही कोंडी पूर्णपणे संपवायची, अशा प्रकारचा एक अतिशय चांगला प्लॅन माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी तयार केलाय. आणि राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देखील त्यांना आश्वस्त करू इच्छितो की हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्याकरता राज्य सरकारचा जो काही सहभाग याच्यामध्ये अपेक्षित आहे तो राज्य सरकार निश्चितपणे करेल, जेणेकरून येत्या काळामध्ये वाहतुकीची कोंडी नसलेलं शहर अशा प्रकारे पुण्याकडे आपल्याला पाहता येईल. आणि मला विश्वास आहे ज्या वेगानं आपण काम करतो आहोत त्या वेगामुळे हे सहज शक्य होईल. मेट्रोचे वाढीव टप्पे हे देखील जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस, कारण आता आम्ही पुण्यामध्ये मुंबईमध्ये देखील बघितलं, मुंबईमध्ये आम्ही मेट्रो 2A लाईन सुरू केली तर त्याचा जो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉर खालचा जवळपास 2 लाख वाहनांचा ट्रॅफिक आम्ही कमी करू शकलो, तिथली वाहतुकीची कोंडी आम्ही संपवू शकलो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही वाहतुकीची कोंडी संपवण्याचं काम हे या ठिकाणी होणार आहे. आणि विशेषतः चांदणी चौकासारख्या या भागामध्ये नितीनजींनी हा प्रकल्प हातामध्ये घेतला. खरं म्हणजे हा प्रकल्प हातात घेतला त्यावेळेस नितीनजींनी सांगितलं सगळे पैसे मी देतो, पण आमच्या नियमामध्ये लँड ऍक्विजिशन करता आम्ही पैसे देऊ शकत नाही, ते मात्र लोकल बॉडीने केलं पाहिजे. आम्ही जेव्हा पीएमसीला विचारलं की मग अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम होता, सोलापूरला होता, नागपूरला होता, नाशिकला होता, सगळीकडे नितीनजी अशा प्रकारे निधी देत होते, परंतु तिथलं काम याकरता होऊ शकत नव्हतं की तिथलं लँड ऍक्विजिशन कोणी करायचं. महानगरपालिका म्हणाच्या 200-300 कोटी रुपये हे लँड ऍक्विजिशनला लागतात, ते आम्ही काही खर्च करू शकत नाही. आणि मग त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना आपण एक योजना तयार केली आणि त्याच्यामध्ये नगरोत्थान योजनेमध्ये एक भाग असा केला की ज्यामध्ये शहरामध्ये केंद्र सरकारच्या कुठल्या योजनेतनं जर एखादं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार असेल तर त्या ठिकाणच्या लँड ऍक्विजिशन करता राज्य सरकार त्या लोकल बॉडीला पैसे देईल. आणि मग तसेच पैसे या चांदणी चौकाच्या ऍक्विजिशन करता आपण पुणे महानगरपालिकेला दिले, अनेक ठिकाणी सोलापूर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या महानगरपालिकांना आपण ते पैसे दिले आणि त्यातनं आता मोठ्या प्रमाणात लँड ऍक्विजिशन होऊन ही कामं सगळी पूर्णत्वाला चाललेली आहे. आता नुकतंच आपण कात्रज कोंढवा रोड जो आहे त्याचंही लँड ऍक्विजिशनमुळे सगळं काम थांबलेलं होतं, आता 200 कोटी रुपये तिथे देखील आपण लँड ऍक्विजिशनला दिले आहे, त्यामुळे तिथलीही जी कोंडी आहे ती कोंडी निश्चितपणे आपण येत्या काळामध्ये ही दूर करू शकू. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा नितीनजींसारखे द्रष्टे नेते हे आपल्याकडे आहेत आणि आपण बघितलं असेल की गेल्या 9 वर्षामध्ये ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो
खरोखर एक गुणात्मक परिवर्तन हे आपण या ठिकाणी घडवलेलं आहे आणि आता पुण्याला इन्फ्रास्ट्रक्चर याकरता देखील आवश्यक आहे की मागच्या काळामध्ये अनेक लोक विशेषतः आयटीतले बंगलोरला गेले पण आता बंगलोरमध्ये इतकं कंजेशन आहे की लोक पुन्हा पुण्याकडे पाहू लागले आहेत त्या सगळ्यांना पुण्याला परत यायचं आहे आणि म्हणून पुण्यामध्ये योग्य वेळी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर दादा आपलं जर तयार झालं तर पुणे हे देशाचं आयटी हब आहेच परंतु आज आहे त्याच्या दुप्पट आपल्याकडे आपण जॉब्स तयार करू शकू इन्व्हेस्टमेंट आणू शकू गुंतवणूक आणू शकू आणि खरंच आहे विशेषतः पुणे हे आपलं एक प्रकारे मॅन्युफॅक्चरिंगचं एक हब आहे आणि पुण्याच्या आसपास मॅन्युफॅक्चरिंगची जी इकोसिस्टीम तयार झाली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या सगळ्या भागामध्ये येते आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी दळणवळणाची सोय आणि त्यासोबत उत्तम एअरपोर्टची सोय आहे त्या एअरपोर्टला देखील आम्ही लँड अक्वायर करतोय त्याचा देखील विस्तार आम्ही करतोय पण त्यांनी आपलं काम होत नाही कारण हे एअरफोर्स एअरपोर्ट आहे आणि सदन कमांड आहे ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची कमांड आहे त्यामुळे इथलं एअरपोर्ट रोज काही काळ बंद ठेवावंच लागेल एक्सरसाइजच्या काळात बंद ठेवावंच लागेल आज जगभरातले सगळे देश सातत्याने आम्हाला स्लॉट मागतात वेगवेगळ्या देशातनं पुण्यामध्ये डायरेक्ट फ्लाईट सुरू करायची आहे पण पुणे एअरपोर्टवर आम्ही स्लॉट देऊ शकत नाही याचं कारण इथल्या फ्लाईंग टाईमचं रेस्ट्रिक्शन आहे आणि म्हणून आपण जे नवीन पुरंदरला एअरपोर्ट करण्याच्या संदर्भात आज केंद्र सरकारच्या 100% मान्यता आपल्याकडे आहेत काही एकही मान्यता शिल्लक नाही आहे सगळ्या मान्यता आपल्याकडे आहेत आता केवळ तिथे जमीन अक्वायर करायची आहे आणि मला आता विश्वास आहे की अजितदादा देखील सोबत आल्यामुळे आता जमीन अक्विजिशन हे अधिक त्या ठिकाणी सोपं होईल आणि निश्चितपणे तिथले लोकप्रतिनिधी असतील तिथले नागरिक असतील तिथले शेतकरी असतील सगळ्यांना आपण विश्वासात घेऊ पण शेवटी कुठेतरी जर आपण योग्य वेळी इन्फ्रास्ट्रक्चर केलं नाही आज पुण्यामध्ये जर हा एअरपोर्ट 10-15 वर्षापूर्वी आपण केला असता तर पुण्याच्या जीडीपीमध्ये 2% वाढ आजच आपल्याला दिसली असती कारण एअरपोर्टच्या कमतरतेमुळे आज या ठिकाणी उद्योगाला आवश्यक अशा प्रकारचं अधिकचं वातावरण हे आपण तयार करू शकत नाही आज पुणे हे कार्गो हँडलिंगमध्ये एक अत्यंत महत्वाचं सेंटर होऊ शकतं पण ते सेंटर न होण्याचं कारण पुण्यामध्ये डेडिकेटेड एअरपोर्ट नसणं हे आहे डेडिकेटेड एअरपोर्ट आलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आता केंद्र सरकारने दिलेलं आहे त्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर करता मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर करता आणि शेवटी पुण्याच्या आसपास एक हॉर्टिकल्चरचं देखील क्लस्टर आहे या क्लस्टर करता देखील हे कार्गो एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं वरदान त्या ठिकाणी सिद्ध होईल आणि म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीने येत्या काळामध्ये आता पुढच्या आठवड्यात आम्ही याची बैठक देखील घेणार आहोत माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की एक बैठक घेऊन आपण आता याला गती दिली पाहिजे आणि ती गती देखील देण्याचं काम हे निश्चितपणे आपण करू पुण्यामध्ये आपण सर्क्युलर इकॉनॉमी पार्क करतोय मला अतिशय आनंद आहे की केंद्र सरकारने मुळा मोठा शुद्धीकरणाचा जो कार्यक्रम जवळपास 2000 कोटी रुपयाचा हातामध्ये घेतलाय अलीकडच्या काळामध्ये पुणे जिल्हा असेल किंवा आसपासचा भाग असेल या सगळ्या भागामध्ये कॉन्फ्लिक्ट आपल्याला पाहायला मिळतो जे शेतकरी आहेत ते म्हणतात आमचं शेतीचं पाणी तुम्ही पिण्याकरता उद्योगाला घेतलं आता आम्ही शेती कशी करायची थेंबथेंब पाण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झालेला आहे पण मुळा मोठा शुद्धीकरणासारखे जे प्रकल्प आहेत याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण एसटीपीज तयार करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातच निर्णय घेतलाय की जिथे पाण्याचं शुद्धीकरण आपण केलंय त्याच्या 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जिथे एमआयडीसी असेल त्या एमआयडीसीला धरणाचं शुद्ध पाणी घेता येणार नाही त्याला ट्रीटेड वॉटरच घ्यावं लागेल त्यामुळे हे सगळे एसटीपी तयार झाल्यानंतर पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल याचं हे शुद्ध केलेलं पाणी एमआयडीसीला देणं जर आपण सुरू केलं तर धरणाचं पाणी आपण वाचवू शकू आणि आज शेतीवर जे काही संकट आहे की आम्हाला पाणी कमी पडतंय आणि मग एक संघर्ष उभा राहतोय हा संघर्ष देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल विशेषतः आपण 24/7 सारखी योजना पुण्यामध्ये मागच्या काळात सुरू केली काही झोनचं काम आता पूर्ण झालंय उर्वरित झोनचं कामही पूर्ण होणार आहे याच्यामुळे एक आरोप पुण्यावर सातत्याने दादा हाही होतो की पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्याला खूप जास्त पाणी आम्ही देतो काही अंशी तो खरा देखील आहे पण या ठिकाणी 24/7 ची योजना झाल्यानंतर
ही गळती पूर्णपणे त्यातनं कमी होणार आहे आणि ती कमी झाल्यामुळे पुण्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी ऑप्टिमम युटिलायझेशन झाल्यामुळे पाण्याची बचत देखील ही मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. मागच्या काळामध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक योजनांची सुरुवात आपण या ठिकाणी केली आणि मला असं वाटतं की एक सस्टेनेबल शहर म्हणून एक अतिशय ज्याला आपण 21व्या शतकातलं पर्यावरणपूरक शहर म्हणून या पुण्याकडे आपल्याला पाहता येईल. येत्या काळामध्ये पुण्याचं ज्यावेळेस कचऱ्यापासून वीज निर्मिती जशी पिंपरी चिंचवडने केली आहे पुणे देखील करताय, तो प्रोजेक्ट झाल्यानंतर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरांनी हा निर्णयच केला पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी 100% कचऱ्याचं त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करू, लँडफिल आम्ही त्या ठिकाणी करणारच नाही, अशा प्रकारची व्यवस्था पुण्यासारख्या शहरांनी उभी केली पाहिजे. मला विश्वास आहे की महानगरपालिका त्या दृष्टीने अनेक गोष्टी या ठिकाणी करते आहे आणि येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र सरकारची पूर्ण ताकद या ठिकाणी असेल. आणि आता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मी आहे, चंद्रकांत दादा आहेत आणि आता आमच्यासोबत अजितदादांसारखा एक पुण्यावर प्रेम करणारा नेता हा देखील या ठिकाणी जुडल्यामुळे मला असं वाटतं की आता पुण्याच्या विकासाला विशेष गती ही येत्या काळामध्ये येईल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय गडकरी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो की गडकरी साहेब आपलं जे पुण्यावर प्रेम आहे, आपलं जे महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्यामुळे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी येत आहेत आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींचं देखील पुण्यावर विशेष प्रेम आहे. मला असं वाटतं पुण्यामध्ये जितके वेळा पंतप्रधान मोदीजी आले तेवढे वेळा देशाचे कुठलेच पंतप्रधान कधी पुण्यामध्ये आलेले नाहीत. याचा अर्थ ते आता येणार नाही असं नाही, अजून 2-3 वेळा माननीय पंतप्रधान पुण्यात यावेत असं नियोजन आपण ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे येत्या